तर सगळ्यांनाच होत आहे, कारण हे चिन्ह आमचं आम्हाला वाटलं होतं आम्हाला मिळेल, परंतु चिन्ह कोणालाही दोघांनाही न देता चिन्ह गोठवण्यात आलेलं आहे. आता गोठवले तर आम्हाला त्याचा स्वीकार करायला पाहिजे, ठीक आहे. आता जे काय असेल त्याला सामोरं तर जाणं गरजेचं आहे आणि त्याची तयारी आम्ही करू. जर या एका पोटनिवडणुकी पुरताची आहे, परंतु जर का भविष्यात असा पूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने कायम ठेवला तर आपण पुढचं काय करू? दुसरी तयारी करावीच लागेल ना शेवटी. जर कोर्टाने दिलेला निर्णय, आयोगाने दिलेला निर्णय हा आपल्याला शिरसावंत मानणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे आम्ही ते स्वीकारलेलं आहे. आता आमची मीटिंग होईल मुख्यमंत्र्यांसोबत आणि मग ठरवलं जाईल काय करायचं कसं नाही. शिवसेनेचं चिन्ह जाते मात्र पक्षाचं नाव घेता येणार नाही, या गोष्टीचा अतिशय दोन्ही पक्षाच्या गटातील शिवसैनिकांना त्रास होणार आहे. हे तर म्हणणं बरोबर आहे, कारण गेले अनेक वर्ष शिवसेना शिवसेना शिवसेनाच आपण सगळे म्हणत आहोत आणि त्यासाठी जर तशी काय अडचण आलीच तर ते दुःख तर होणारच आहे.